नमस्कार, मी मधुरा। मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आज आपण व्हिप्ड क्रीम कसं बनवायचं ते बघतोय। तर व्हिप्ड क्रीम हे कधीच व्हिप्ड क्रीमपासून नाही बनत, हे सारं कन्फ्युजन असतं लोकांमध्ये। तर व्हिप्ड क्रीम बनवण्यासाठी इथे आपल्याला हेवी व्हिपिंग क्रीम लागतं। हे कुठल्याही डेअरीमध्ये तुम्हाला मिळतं किंवा मॉलमध्ये, जसं की बिग बाजार किंवा डीमार्टमध्ये पण हेवी व्हिपिंग क्रीम अवेलेबल असतं। पुण्यात तुम्हाला हे लोकल डेअरीत मिळेल, त्याचबरोबर दोराबजी म्हणून कॅम्पमध्ये एक शॉप आहे, तिथे हे हमखास मिळतंच मिळतं। तर माझ्याकडे इथे एक कप हेवी व्हिपिंग क्रीम आहे, ते मी घेते। तर हे क्रीम व्हिप करण्यापूर्वी मी हा जो काचेचा बाऊल आहे हा अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवला होता, त्यामुळे तो बाऊल व्यवस्थित थंड आहे। त्याचबरोबर हे जे हेवी व्हिपिंग क्रीम मी इथे घेतलं आहे ते पण मी अर्धा ते पाऊण तास फ्रीजरमध्ये ठेवलं होतं, त्यामुळे काय होतं की हे क्रीम खूप फास्ट व्हिप होतं आणि सेटही पटकन होतं। आपण मीडियम हायवर हे एक मिनिट बीट करून घेणार आहोत। आता एक मिनिट मी हे बीट करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता हे असं छान स्टीफ झालं आहे। आता आणखी एक मिनिटभर हाय स्पीडवर मी हे बीट करून घेते। आणि हे क्रीम आता व्यवस्थित ठीक झालं आहे हाय स्पीडवर बीट केल्यानंतर, तुम्ही बघू शकता मस्त। आता हे तुम क्रीम, आता यामध्ये मी 2 चमचे पिठी साखर घालते आणि 2 ते 3 ड्रॉप व्हॅनिला इसेन्स घालते आणि त्याचबरोबर माझ्याकडे इथे 1/2 चमचा आईस्क्रीम स्टेबलायझर आहे, तुम्ही बघू शकता ते पण घालते। तर 1 कप क्रीमला मी हे 1/2 कप आईस्क्रीम स्टेबलायझर घालते। तर बऱ्याचदा काय होतं, लोक कंप्लेंट करतात की हे व्हिप्ड क्रीम जे आपण बनवलं आहे ते स्टेबल नाही राहत किंवा ते मऊ होऊन जातं, किंवा जेव्हा आपण केकवर ते आयसिंग करतो तेव्हा ते खूप असं पातळ होऊन जातं। तर हे आईस्क्रीम स्टेबलायझर घातल्यामुळे काय होतं की हे क्रीम व्यवस्थित छान असं घट्ट राहतं, बाइंडिंग राहतं त्याला। कुठेही किराणा मालाच्या दुकानात किंवा वाण्याच्या दुकानात तुम्हाला हे इझिली मिळेल, त्याला आईस्क्रीम स्टेबलायझर म्हणतात। आता हे पुन्हा एकदा मी व्हिप करून घेते। तुम्हाला आईस्क्रीम स्टेबलायझर नसेल वापरायचं तरी काही हरकत नाही, तुम्ही ते नाही घातलं तरी चालेल। आता पुन्हा एकदा मी 30 ते 40 सेकंद फक्त फिरवून घेणार आहे। मस्त त्याची कन्सिस्टन्सी बघूयात, तुम्ही बघू शकता मस्त असं नाईस थिक झालं आहे, क्रीमी झालं आहे। आता हे जे व्हिप्ड क्रीम आपण बनवलं आहे हे 1 आठवडाभर फ्रीजमध्ये व्यवस्थित टिकतं। हे तुम्ही तुमचा कुठलाही केक, जसं की ब्लॅक फॉरेस्ट केक, पायनॅपल केक, कुठलीही पेस्ट्री करण्यासाठी वापरू शकता। त्याचबरोबर हे व्हिप्ड क्रीम टॉपिंग म्हणूनही छान लागतं, हॉट चॉकलेटवर किंवा कोल्ड कॉफीवर। तुम्हाला हा व्हिडिओ लाईक करायचा, कमेंट करायचा आहे, त्याचबरोबर सबस्क्राईब करायचा आणि हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका। हा व्हिडिओ तुम्ही व्हॉट्सॲपवर शेअर करू शकता, तुमचे जे सोशल मीडिया नेटवर्क्स आहेत जसं की फेसबुक, इंस्टाग्राम, पिंट्रेस्ट, ट्विटर, यावर पण तुम्ही हा व्हिडिओ किंवा हे मधुराज रेसिपीचे बाकीचे व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर, मैत्रिणींबरोबर शेअर करू शकता। तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंद राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात